आपली सकाळ ठरवते की आपला पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते। त्यामुळे सकाळची सुरुवात जर अशी प्रसन्नतेने झाली ना तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो। आणि सकाळी उठल्यानंतर जर असं स्वच्छ सुंदर किचन बघितलं की मन एकदम फ्रेश होऊन जातं आणि काम करायला उत्साहसुद्धा वाटतो। हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलेलंच आहे, त्यामुळं आपण आपलं किचन घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवं। आणि रात्रीची 20-25 मिनटं जरी दिली ना तरी आपण असं आपलं किचन स्वच्छ ठेवू शकतो। नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्याशी माझं रात्रीचं किचन क्लिनिंग आहे ते शेअर करणार आहे। तर आता वाजलेत रात्रीचे 9:30, आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि पसारा बघा किचनमध्ये। तर आता उरलेलं अन्न वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे, खरकटंसुद्धा काढून ठेवलेलं आहे। खरं तर जेवल्यानंतर काम करायचा खूप कंटाळा येतो, तरी पण कंटाळा करून चालणार नाही, कारण हा पसारा आपल्यालाच भगवत नाही आणि जरी असं ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी तरी आपल्यालाच करायला लागणार असतं। त्यामुळं खरकटं जरी काढून ठेवलेलं असलं ना तरी भांडी अशी सिंकमध्ये टाकायची नाहीत, ती अशी स्वच्छ पाण्याने धुवून ठेवायची। त्यामुळं काय होतं बघा, थोडंसं काही खरकटं वगैरे असेल तरी सिंकमध्ये अजून एक अशी जाळी असते, त्यामध्ये ते साठून राहतं आणि मग ते आपण काढून टाकू शकतो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे कोणी घासायला येणार असेल तर मग हे असंच टबामध्ये ठेवू शकता किंवा लगेचच तुम्ही हे घासून ठेवू शकता। आणि दुसऱ्या दिवशी कोणी कामाला येणार असलं ना तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला थोडीफार तरी भांडी लागतातच, त्यामुळं थोडीशी तरी भांडी ही घासून घ्यावीच लागतात। त्याच्यानंतर आपण भांडी घासण्यासाठी सोप वापरला तर त्याचे गठ्ठे जमतात आणि त्यामुळे ड्रेनेज पाईप आहे ती ब्लॉक होते, त्याच्यामुळे आपण लिक्विड सोप वापरणं प्रेफर करतो। पण लिक्विड सोप वापरल्यानंतर किती फेस होतो बघा, त्याच्यामुळे भांडी घासल्यानंतर ती व्यवस्थित स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं। त्याच्यानंतर भांडी धुवून ठेवल्यानंतर ती ठेवताना सुद्धा अशी ठेवायची की सकाळी आपल्याला उठल्यानंतर ती शोधावी लागणार नाहीत, म्हणजे जी सकाळी लागणार आहेत ना भांडी ती अशी वरच्यावर ठेवायची। आता इथं बघा, हे सकाळी लागणारे जे डबे असतात ना ते मी धुवून इथंच वरती बघा, हे माझ्याकडे कब्बशीचं रॅक आहे ना तिथं मी ते ठेवते। भांडी घासून झाल्यानंतर ओटा मात्र स्ट्रिक्टली धुवायलाच हवा, कारण की जर असंच ठेवलं ना तर खूप कॉक्रोच होतात घरामध्ये। त्याच्यामुळं बघा, मी इथं एक स्प्रे बनवला आहे। मी मागच्या वेळेलासुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की सोडा आणि व्हिनेगर आणि पाणी यांचं मिश्रण बनवून मी हा स्प्रे बनवलेला आहे आणि तो स्प्रे असा सगळीकडे फवारायचा आणि त्याने ओटा धुवून घ्यायचा आणि गॅस आहे तो शेगडी आहे ती मात्र अशी पुसून घ्यायची, तर याच्या वासामुळे ना कॉक्रोच अजिबात येत नाहीत। आणि या स्प्रेमुळे शेगडी आणि ओटा पण पटकन साफ होतो, जास्त आपल्याला कष्ट पडत नाहीत। हे बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये शेगडी साफ झालेली आहे। व्यवस्थित शेगडी पुसून घ्यायची, कारण आपण स्वयंपाक करताना वरती काही पीठ वगैरे सांडलेलं असतं किंवा फोडणीचे वगैरे डाग पडलेले असतात, तर व्यवस्थित पुसून घ्यायची। त्याच्यानंतर ओटा मात्र पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शेगडीच्या पाठीमागची जी टाईल्स असते ना आपली, तर तीसुद्धा आपण पुसून थोडंसं सोप टाकून मी हा ओटा धुवून घेत आहे। त्याबरोबरच पाठची टाईल्ससुद्धा धुवून घेते, खरं तर सकाळी पण धुतलेली असते पण आता सवय झाली की ओटा धुताना टाईल्स पण धुवायची, त्यामुळं आपोआपच ती धुतली जाते। आणि त्याच्यानंतर जरा जास्तीचं पाणी टाकून ओट्यावरती व्यवस्थित साफ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी वायपर आहे त्याने हे पाणी सगळं काढून टाकते। तर वायपरने पाणी काढल्यानंतर ना पुन्हा एकदा पुसायची गरज लागत नाही, व्यवस्थित ते पाणी सगळं वाईप होऊन जातं। त्याच्यानंतर सिंक आहे ते व्यवस्थित घासून घ्यायचं, कारण ना कॉक्रोच यायचं मेन कारणच सिंकमध्ये असतं। सिंक जर खराब असेल ना तर नेहमी कॉक्रोच आणि चिलट वगैरेसुद्धा येतात, त्याच्यामुळं भांडी घासून झाल्यानंतर सिंक हे व्यवस्थित पुन्हा स्वच्छ करून घ्यायचं। सिंक घासण्याचा स्क्रबर नेहमी वेगळा ठेवायचा, तोच भांडी घासण्यासाठी वापरायचा नाही। त्याच्यानंतर बाजूला जर पाणी उडलं असेल ना तर ते वायपरने काढून टाकायचं, कारण जितकं आपण किचन कोरडं ठेवू ना तितकं ते स्वच्छ राहतं आणि हा असंच ओलसर ठेवलं ना तर चिलटं येतात। त्याच्यानंतर कॉक्रोच आणि चिलटं होऊ नयेत म्हणून ना काय करायचं, तर 3-4 दिवसांनी ना असं पाणी उकळत आहे ते सिंकमध्ये आपण ओतायचं, त्याच्यामुळं सिंक आहे ते ब्लॉक होत नाही आणि स्वच्छ पण राहतं। आणि त्याच्यानंतर काय करायचं, सगळं आवरल्यानंतर तुमच्याकडे जे कुठलं फिनॉल आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे त्या वासाने सुद्धा चिलटं आणि कॉक्रोच येत नाहीत आणि किचनमध्ये एक चांगला वास पण येत राहतो। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे ॲक्वाचे असे पाईप असतात ना, तर ते असे वरतीच न ठेवता, वरती ठेवलं तर त्याच्यातून येणारं जे पाणी आहे ना ते वरती साठत राहतं आणि मग त्याच्यामुळं सिंकच्या बाजूचा जो एरिया आहे तो ओलसर राहतो, त्याच्यामुळं सिंकमध्ये ती अशी पाईप टाकून ठेवायची। त्याच्यानंतर मी रात्रीचं झाडून काढत नाही, पण हे खाली पाणी वगैरे सांडलेलं असतं ना ते असं मोपणी पुसून घेते। तर आता किचन एकदम स्वच्छ चकाचक झालेलं आहे, तर बघा किती फ्रेश वाटतं असं स्वच्छ किचन बघितलं की, आणि अशी छान अशी भांडी वगैरे घासून ठेवलेली बघितलं ना खरंच मनाला एक प्रसन्नता वाटते।
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लागणारी भांडी वगैरे असतात ना, म्हणजे डबे वगैरे, तर ते असे स्वच्छ पुसून हाताशी येतील असे ठेवायचे, म्हणजे सकाळी उठून शोधाशोध करायला लागत नाही आणि त्यामुळं मग भांड्यांचा आवाजसुद्धा होत नाही, कारण सकाळी सकाळी भांड्यांची शोधाशोध करतानाचा जो खडखडाट असतो ना आवाजाचा, तो नको वाटतो, अगदी इरिटेट करतो, त्यामुळं रात्रीच ही लागणारी भांडी आहेत ती अशी हाताशी ठेवायची वरच्यावर, आणि लगेच मी ट्रॉलीमध्ये ठेवत नाही, कारण पुसून जरी ठेवली ना तरी एक ओलसरपणा राहतो, आणि सकाळच्या डब्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते, त्याच्यामुळे भाजी काय आहे बघितली तर आजच भाजी आणलेली, त्याच्यामुळे ती सगळी साफ करून नव्हती ठेवलेली, तर आता मी हा फ्लावर नीट करून ठेवत आहे, बाकीच्या भाज्या मी अशा जास्त चिरून वगैरे ठेवत नाही, पण फ्लावर असा ठेवला तरी चालतो, त्याच्यामुळे उद्या मटर आणि फ्लावरची भाजी करायची, तर फ्लावर मी असा व्यवस्थित साफ करून ठेवला। त्याच्यानंतर अजून एक काम म्हणजे ड्रायफ्रूट आहे ते पाण्यामध्ये भिजत टाकायचे, आधी मी हे करायची नाही पण जसे हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाले ना तसं मी हे करायला लागली, कारण आपल्याला एक थकवा येतोच बघा, तर तो याने कमी व्हायला मदत होते। आता वाजले 10 आणि माझं किचन क्लिनिंग करून झालेलं आहे, तर आता हे बघा दुसऱ्या दिवशी असं स्वच्छ सुंदर किचन बघून खरंच मन एकदम फ्रेश होऊन जातं। तर हा होता आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि अजून माझ्या चॅनलवरती होम ऑर्गनायझेशन, क्लिनिंग आणि होम डेकोरेशन असे बरेचसे व्हिडिओ आहेत आणि त्याचे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत, तर तुम्ही जरूर चेक करा, आणि व्हिडिओ आवडले तर जरूर सबस्क्राईब करा। माझी एक प्रेमळ विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळेजण खूप व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब मात्र करत नाही, तर असं करू नका, प्लीज सबस्क्राईब करा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।